नमस्कार, मी सुशेन महाराज नाईकवाडे, शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण शाखा, मुंबई, पुणे आणि अहमदनगर। आज महत्त्वाचा विषय सांगणार आहे तुम्हाला की बऱ्याच लोकांना काय वाचावं हेच लक्षात येत नाही। काय वाचलं पाहिजे? चांगला वक्ता होण्यासाठी वाचन नावाचं टॉनिक आवश्यक आहे। चांगला वक्ता होण्यासाठी वाचन आणि श्रवण हे दोन टॉनिक मी घ्या म्हणून सांगत असतो, नेहमी सांगतो। चांगला वक्ता बनायचं आहे ना तर नियमित वाचन आणि नियमित श्रवण हे असलंच पाहिजे। हे दोन टॉनिक घेतलेच पाहिजे जर वक्ता बनायचं असेल तर। पण नेमकं काय वाचावं आणि काय वेचावं हेच कळत नाही आपल्यापैकी बहुतांश लोकांना। तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचंय त्या क्षेत्राशी रिलेटेडच वाचन केलं पाहिजे, ठीक आहे। वाचन हे बहुआयामी असावं, ते सगळ्या क्षेत्राला टच करणार असावं, एक सगळ्या गोष्टी खरी आहे पण हे थोड्या पुढच्या आहे। तुम्ही नवख येत ना, तुम्ही नवी नाहीत ना, आत्ताच कुठं भाषण करायचंय ना, म्हणून फक्त तुमच्या विषयावर फोकस करा। उदाहरणार्थ मी शिवाजी महाराजावर व्याख्यान करतो, मी सगळ्या शिवाजी महाराजांचे सगळे पुस्तकं वाचले पाहिजे, मग इतर गोष्टीकडे माझं लक्ष नको आहे, मग इतर पुस्तकाकडे माझं लक्ष नको आहे, कारण आदित्य तसं तुम्हाला जिथं भाषण करायचंय, जो तुमचं क्षेत्र आहे, जे तुमचं क्षेत्र आहे, जो तुमचा विषय आहे, अगोदर त्या विषयाला परफेक्ट बनवा, त्या विषयामध्ये तरबेज व्हा आणि मग पुढे चला। वाचायला तर भरपूर आहे, मी नेहमी सांगत असतो, भाषण नुसतंच वाचणं नाही, त्याला सैराट वाचन म्हणतो आपण। काय बोलायचं, कुठं बोलायचं काहीच माहीत नव्हतं, पण आपण वाचायला चालू असतं। कुठं बोलायचं हे ठिकाण निश्चित करा, तुमचं ध्येय निश्चित असलं पाहिजे, मग तुम्हाला काय वाचायचंय याची दिशा मिळेल। दिशाहीन वाचन नको आपल्याला। वाचायला तर प्रचंड आहे, वाचायला गेलात तर जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे, जोपर्यंत तुम्ही हयात आहे, तोपर्यंत तुमचं वाचन संपणार नाही। माणसाचं वाचन कधी संपत नाही, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या तर लाख चुका, संपतच नाही, पण त्याला दिशा असली तर त्या दिशेनं जाता येतं आणि लवकर वाचल्यानं आपल्याला आपल्या स्टेजवर बोलण्याची संधी आपण निर्माण करतो। म्हणून दिशा ठरवा काय वाचायचंय। वाचा, वेचा, नुसतं वाचू नका, वाचलेलं वेचा सुद्धा। वाचा, वेचा, साठवा, वेळेवरती आठवा आणि तुमचं भाषण वटवा। वाचलं पाहिजे, वाचलेलं वेचलं पाहिजे, वेचलेलं साठवलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला वेळेवरती आठवलंही पाहिजे। साठवलं तर आठवतं, साठवलंच नाही तर आठवणार आहे कुठून? म्हणजे वाचलेलं वेचलंही पाहिजे, वेचलेलं साठवलं पाहिजे, साठवलेलं आठवलं पाहिजे, साठवलेलं आठवतच, आपण फक्त बरेच लोक साठवत नाही। चला, नुसतं वाचू नका, वाचा, वेचा, साठवा, वेळेवरती आठवा आणि तुमचं भाषण वटवा। पहा हे कसं वाचलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, याचं सगळं ट्रेनिंग महत्त्वाचं असतं आणि पुणे मुंबईला हे ट्रेनिंग चालू आहे। तर माझं सुद्धा एक ट्रेनिंग सेंटर आहे, शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण नावानं। पुण्याला एक शाखा आहे, मुंबईत आहे आणि अहमदनगरला एक शाखा आहे। मी प्रत्येक रविवारी अहमदनगरला असतो, पुण्यामध्ये शनिवारी असतो, एक दिवस मुंबईला असतो। चला तर मग तुम्हाला या शाखेविषयी माहिती देतोय। तुम्हाला बऱ्याच लोकांना या शाखेला येता येत नाही, म्हणून काही मराठवाडा, विदर्भातल्या, कोल्हापूरच्या, इकडे नाशिककडच्या लोकांना प्रत्येक शनिवारी आठवड्यातून एकदा माझ्याकडे येणं शक्य नाही। माझ्याकडे मी नेहमी सांगत असतो, माझ्याकडे 10 वार या, म्हणजे रविवार आला तर 10 रविवार या, शनिवारी यायचं असेल तर 10 शनिवार या, म्हणजे वक्तृत्वाच्या या 10 वाऱ्या करा म्हणत असतो। पण बऱ्याच लोकांना वाटतं सर 10 वाऱ्या तुमच्याकडे करणं, या वक्तृत्वाच्या 10 वाऱ्या, 10 चक्रा मारणं आम्हाला शक्य वाटत नाही आहे, आम्हाला कामं असतात। अशा लोकांसाठी आम्ही 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण ठेवलेलं आहे। या 3 दिवसाच्या निवासी प्रशिक्षणात जे मी 10 शनिवार देतो किंवा माझ्या सगळ्या प्रशिक्षणामध्ये, माझ्या सगळ्या कोर्समध्ये जे शिकवतो ते 3 दिवसामध्ये शिकवतो, ते सगळं 3 दिवसात शिकवतो। 3 दिवसात तुमचे 22 ते 25 भाषणं करून घेतो आणि या वेळेचं प्रशिक्षण 3 दिवसाचं कधी आहे सांगतो, ही संधी सोडू नका। शनिवार रविवार आम्ही सुट्टीचा वार पकडला, शनिवार रविवार आणि सोमवार, दिनांक 5, 6 आणि 7 फेब्रुवारी 2022, म्हणजे आलंय आता जवळ, 5, 6, 7 दिनांक 5, 6, 7 फेब्रुवारी 2022 वार येतो, शनिवार रविवार आणि सोमवार, असं 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण आहे। त्याची फी आहे 9,999 रुपये। त्यामध्ये तुमचं हॉटेल चार्ज आला, राहणं आलं, चहा पाणी जेवण नाश्ता नोट्स आल्या, सगळं त्याच्यामध्ये, वही पेनसुद्धा आमच्याकडंच आला, तुम्ही फक्त तुमच्या कपडे घेऊन यायचं आहे।
बस बाकी सगळ्या गोष्टी सगळं साहित्य आम्ही तुम्हाला इथं पुरवणार आहोत. कुठलंही साहित्य तुम्ही नाही घेऊन आलं तरी चालतं, अगदी पेन वहीपासून सगळं आम्ही तुम्हाला इथं देणार आहोत. 9,999 रुपयामध्ये 3 दिवसाचं प्रशिक्षण आणि तुम्हाला सभादीटपणा याच प्रशिक्षणामधून मिळतो. हा माझा अनुभव आहे आणि लोकांचा सुद्धा अनुभव आहे. तुम्ही दुसरे काही व्हिडिओ बघा माझे 3 दिवसाच्या निवासी प्रशिक्षणाच्या लोकांच्या प्रतिक्रियाचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. चला, महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून अनेक लोक येतात याही वेळेसचं. आता हे आपलं 3rd-4th प्रशिक्षण आहे, आपण प्रत्येक महिन्याला घेत असतो, गेल्या 4-5 महिन्यापासून प्रत्येक महिन्यात घेतोय. तर या निवासी प्रशिक्षणामध्ये आपण सहभागी होऊयात. थांबूयात. जय जिजाऊ, जय शिवराय.